मध्ये आपल्या देशाला खूप मोठी कीड लागली, फंगस लागली, आपल्या देशाला दुष्ट लागली ध्रुवीकरणची. हिंदू मुस्लिमचा वाद बीजेपीने आपल्या देशामध्ये पेटवला, जात पात धर्मावर बीजेपीने राजकारण केलं, त्या गोष्टीला अनेक जण बळी पडले, अनेक जण बळी पडले. असं जेव्हा होतं, जेव्हा कामाला महत्व न देता आपण धर्माच्या राजकारण मध्ये अडकतो, तेव्हा समाजाचा नुकसान झालं. महेशांना म्हणाले, म्हणाल्याप्रमाणे आपण सगळे हिंदू आहोत, आपण सगळे देवधर्म करतो, कदाचित मी जास्त करते पूजा पाठ, आम्ही सगळे करतो, पण धर्माचं राजकारण मी करत नाही, समाजाचं राजकारण मी करत नाही, धर्माच्या नावावर मी वोट आजपर्यंत मागितलं नाही. पण तुम्ही मतदान केलाय मला. हाच समूह ज्याने एकेकाळी सर्वधर्म समभावावर मतदान केलंय, ह्या वेळेस ह्या समूहाला काय झालं, ह्या वेळेस या समाजाला काय झालं, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. तुम्ही कामाला महत्व दिलंय, तुम्ही माणसाला महत्व दिलंय, तुम्ही कधी धर्म जातपात अडकला नाही, तुम्ही पुढे जायच्या ऐवजी मागे जाताय, तुम्ही प्रोग्रेसिव्ह नाही होता, तुम्ही मागे जाताय, आपला देश मागे जाताय. पण ही धोक्याची घंटा आहे, ही धोक्याची घंटा आहे आपल्या देशासाठी. उद्या काम करणारी लोकच राहणार नाहीत, फक्त दंगल पेटवणारी, समाजामध्ये तेढ निर्माण करणारीच लोक राहतील या देशात. आणि मग आपण काय करणार, बसूया बोलणं? मला खरंच मी वाट पाहत होती की मी तुमच्यासमोर येऊन कधी बोलू नये, आणि तुम्ही माझे आहात, ह्याबद्दल वाद नाही आहे. मी प्रत्येकाला ओळखते, प्रत्येकाने माझ्याकडे येऊन काम करून घेतलं. मी गेली नाही, मी आली नाही तुमच्या पण कडे जास्त इलेक्शनमध्ये. हा माझा इलेक्शनचा विषय नाही आहे, मी निवडून आली, माझ्या इलेक्शनचा विषय नाही आहे. मला देशासाठी वाईट वाटतं, मला या मातृभूमीसाठी वाईट वाटतंय, कारण त्या मातृभूमीचे तुकडे करायला ही भाजप सरकारने पाहिजे. आज मुद्द्यावर पण भाषण होत नाही, काय त्यांच्याकडे मुद्दे, सांगा काय विकास कामं केली. आज विमानतळ, अहो विमानतळ आणि विमान सेवा मधला फरकच त्यांना कळला नाही. विमानतळाचं उद्घाटन शिंदे साहेबांनी अनेक वर्षा आधी केलंय. शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला 30 विमानं लँडिंग आणि टेक ऑफ सोलापूर विमानतळावर झालेली, आणि आज विमानतळाचं उद्घाटन करताय. आम्हाला फसू नका, तुम्ही फसू नका, आम्हाला विमानतळ नको आहे. विमानतळ आपल्या इथे आहे, आपल्याला विमान सेवा पाहिजे. विमान सेवाचा एक सेवेचा एक पण उल्लेख केला नाही आहे. कोणत्याही कंपनीशी अजूनही गव्हर्नमेंट बोलली नाही आहे. हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला फसवण्याचा गेम प्लॅन आहे, दुसरा काही नाही आहे. इलेक्शनच्या ऐन तोंडावर यांची घोषणाबाजी चालू आहे. विमान सेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचा आयटी पार्क होणार नाही, आणि विमान सेवा अजूनही सुरू झाली नाही. आणि म्हणून मला द्वेष आहे, म्हणून मला वाईट वाटतं की बीजेपी आपल्या देशाला आपल्या लोकांना कशी फसवते. ही वेळ आहे की देशाचा विचार करा.